महाविकास आघाडीचं सरकार पडल्यानंतर विरोधी बाकावर बसणाऱ्या भाजपची ताकद आता चांगलीच वाढली आहे आणि त्यामुळे आता भाजपचे आमदार महाविकास आघाडीतील नेत्यांवर सडकून टीका करतात। अशात गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांना थेट टार्गेट केलं। शरद पवार कधी घरी बसतात आणि मी पार्टी सोडून जातो अशी भावना जयंत पाटील यांच्या मनात असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय। ते इथपर्यंत थांबले नाहीत तर त्यांनी आणखी काही बोचरी टीका जयंत पाटलांवर केली आहे। सांगलीच्या वाळवा इथे ते बोलत होते। आणि रोज प्रत्येक विषयामध्ये सरकार आमचं नव्हतं म्हणून आम्ही घट बसलो नाही, पोलिसांची भीती लागवली म्हणून आम्ही घात बसलो नाही। बापू सदाभाऊ आणि त्यांच्या मुलावरती कशा पद्धतीने केसेस घालायच्या ह्याची रचना जयंत पाटलांनी केली होती। माझ्यावरती कुणाचा मुलगा हात लावला नव्हता मागच्या 15 दिवसामध्ये। एक ऍक्सिडेंट कोणतरी पोरगा एक्सपायर झाला विधान परिषदेचा निकाल झाला आणि सकाळी जेव्हा बातमी आली शाजी बापू सगळ्या आमदारांना घेऊन सुरतला पोहोचले, ही जेव्हा बातमी आली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षाचा चेहरा बघा। आता या दिनांकापर्यंत अजून त्याचं सुद्धा केलं नाही अशी परिस्थिती निर्माण झाली। तुम्हाला सत्ता असेल तर तुम्ही जयंत पाटील काम करू शकता, सत्तेच्या विरोधात तुम्ही काम करू शकत नाही। शरद पवार कधी घात असते तर मी पार्टी सोडून कधी जातोय अशी यांची भावना तयार झाली आहे। आमची भावना तशी नाही, आम्ही लोकांच्या तोंड आलोय, लोकांच्या साठी काम करतोय, लोकांच्या साठी आम्ही जेलमध्ये गेलो तरी आम्ही घाबरणार नाही। भारतीय जनता पार्टीचे 106 आमदार या महाराष्ट्रातून निवडून दिले, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि चंद्रकांत दादांच्या नेतृत्वाखाली एकाही आमदाराची भावना झाली नाही की भारतीय जनता पार्टी सोडून आपण सत्ताधारी पार्टी बरोबर जावं, एकाही आमदाराची भावना झाली नाही। राष्ट्रवादीच्या काँग्रेसचा जर विचार केला की बाबा आता यांचं किती फुटतील काय परिस्थिती निर्माण होईल, जयंत पाटलांच्या मागे भाटा सोडला तर तिसरा माणूस या राज्याचा कोणी नाही, दोघंच आहे, तिसरा माणूस यांच्या मागे नाही आहे। पण भारतीय जनता पार्टीच्या बरोबर 106 आमदार ठामपणे उभे राहिले हा इतका मोठा बदल आहे। आता शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची अलायन्स झाली, काल कॅबिनेट बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये 9 निर्णय असे घेतले। त्या व्हिडिओवर तुमची ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा। राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा। तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।